मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते आणि गुढीपाडवा या दिवशी सुवर्ण खरेदीसाठीचा खूप महत्त्वाचा दिवस म्हटला जातो. जळगाव जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून या जळगाव सुवर्णनगरीमध्ये लोकांची गर्दी सोनं खरेदी करण्यासाठी होत असते. आपण या ठिकाणी जळगावच्या सुवर्णनगरीत उभे आहोत. काही दिवसांपूर्वीपासूनच सोन्याचे भाव हे गगनाला टेकले होते, मात्र आजच्या दिवशी 1000 रुपयाने भाव सोन्याचा कमी झाल्याने ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळतो आहे. त्यासाठी आजच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती या सुवर्णनगरीमध्ये सोनं खरेदी करताना आपल्याला ग्राहकांची गर्दी झालेली दिसत आहेत. आपण या ठिकाणी जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये असून या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठीचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुमित देशमुख, न्यूज 8 महाराष्ट्र, जळगाव.